नमस्कार. विषय समाजशास्त्र, खोडके KM HGM कॉलेज, कराड. कालच्या तासाला आपण समाजशास्त्राचा थोडासा भाग बघितलेला आहे. समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचं स्वरूप कसं आहे, हा भाग आपण बघितलेला आहे. त्यानंतर थोडा आपण समाजशास्त्राचा उदय केव्हा, कुठे, कसा झाला हाही भाग बघितलेला आहे. पण त्याच्या अगोदर समाजशास्त्रामध्ये एकंदरीत आपल्याला 7 प्रकरणं आहेत. या प्रकरणामध्ये या ठिकाणी भारतातील सामाजिक संस्था, भारतातील सामाजिक, या ठिकाणी काय तर शास्त्रज्ञ, हे समाजशास्त्रज्ञ आहेत. भारतीय आणि शास्त्रीय असे समाजशास्त्रज्ञ आहेत. याचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये करणार आहोत. दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, तर या ठिकाणी पाश्चात्य आणि भारतीय समाजशास्त्राचं योगदान, की जे पाश्चात्य शास्त्रज्ञ आहेत आणि जे या ठिकाणी भारतीय समाजशास्त्रज्ञ आहेत, यांनी समाजशास्त्राविषयी कोणतं कार्य केलेलं आहे, हा भाग त्यामध्ये आपण पाहणार आहोत. तिसरा जो या ठिकाणी प्रकरण आहे, त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये काय सांगितलेलं आहे, तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर भारतात समाजशास्त्रातील मूलभूत संकल्पना कोणत्या. आता संकल्पना म्हटलं की समाज, त्यानंतर मंडळ, त्याचबरोबर काय तर समूह, त्याचबरोबर समुदाय, अशा संकल्पनांचा काय करणार आहोत, तर आपण अभ्यास करणार आहोत. या अभ्यासानंतर आपल्याला 5व्या प्रकरणामध्ये संस्कृतीचा अभ्यास करायचा आहे, की सामाजिक संस्था याचा 3ऱ्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा. सामाजिक संस्था कोणकोणत्या असतात, आता आपण या ठिकाणी काय करत असतो, तर वेळेनुसार काही ऑफिस ओपन करत असतो किंवा ऑफिस या ठिकाणी तयार करत असतो. आता ऑफिस कशासाठी, उदाहरणार्थ बँक, त्यानंतर आर्थिक संस्था, कुटुंब संस्था, त्याचबरोबर राजकीय संस्था, शैक्षणिक संस्था, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आपण गरजेनुसार, वेळेनुसार, आपल्याला त्याची गरज भासते म्हणून अशा प्रकारे आपण ह्या संस्था काय करत असतो, तर तयार करत असतो. मग अशा ह्या सामाजिक संस्थेमध्ये पहिल्यांदा कुटुंब संस्था, त्यानंतर आर्थिक संस्था, विवाह संस्था. त्यामध्ये कुटुंब संस्थेमध्ये काय करायचं, आपल्याला कुटुंबाचे प्रकार किती आहेत, काय आहेत, कोणत्या प्रकार, संयुक्त कुटुंब पद्धती, विभक्त कुटुंब पद्धती, त्यानंतर विवाह संस्था, एक विवाह आणि बहुविवाह, बहुपती, बहुपत्नी विवाह, त्याचबरोबर काय तर त्यानंतर आपल्याला सहशिक्षण कशा पद्धतीने मिळतं, शैक्षणिक संस्था, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण कोणत्या पद्धतीने घेतलं जातं, हा भाग आपल्याला बघायचा आहे. औपचारिक म्हणजे ज्यावेळेला आपण प्रत्यक्षात समोरासमोर जे शिक्षण घेतलं जातं त्याला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वर्गात विद्यार्थी पुढं असतात आणि शिक्षक काय करत असतात, तर त्यांना काही शिकवत असतात, तो भाग समजावून देत असतात, याला प्रत्यक्ष आणि औपचारिकच शिक्षण म्हटलं जातं. आणि अप्रत्यक्ष किंवा अनौपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर आपल्याला ते जाता जाता कुठेही मिळत असतं. कुठेही म्हणजेच काय, तर त्यासाठी एखाद्या वेगळ्या प्रकारची ट्युशन किंवा वेगळ्या प्रकारची परीक्षा वगैरे असं काही द्यावं लागत नाही, त्याला काय म्हटलं जातं, तर अनौपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं या ठिकाणी हे शिक्षण दिलं जातं. त्यानंतर 5वं जे प्रकरण आहे ते संस्कृती आहे. आता संस्कृतीमध्ये काय, तर अभौतिक संस्कृती आणि भौतिक संस्कृती. आता भौतिक संस्कृती, अभौतिक संस्कृती कशाला म्हटलं जातं नेमकं, की थोडक्यात मी सांगते की प्रकरणामध्ये आपल्याला यामध्ये काय बघायचं आहे. भौतिक संस्कृती म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला डोळ्यानं दिसतात, ज्यांना स्पर्श करता येतो, आणि अशा गोष्टींना भौतिक संस्कृती असं म्हटलं जातं. अभौतिक संस्कृती म्हणजे काय, तर काही गोष्टी आपल्याला डोळ्यानं दिसतच नाहीत, काहींना स्पर्शच करता येत नाहीत. यामध्ये उदाहरणार्थ वारा, हवा, हे काय तर त्याचं उदाहरण आहे. आणि ज्या गोष्टी डोळ्यानं दिसतात, ज्यांना स्पर्श करता येतो, अशा गोष्टी आपल्याला टेबल, खुर्ची, ह्या या ठिकाणी दोन्ही ह्याच्यामध्ये मोडतात. एक म्हणजे जीव असणारे आणि जीव नसणारे, अशा पद्धतीनं आपल्याला त्यानंतर संस्कृतीचे काय बघायचे, तर प्रकार, त्यानंतर वैशिष्ट्य, त्यानंतर ते वैशिष्ट्यात घटक बघायचे आहेत. आणि त्यानंतर जे 6वं प्रकरण आहे, 6व्या प्रकरणामध्ये सामाजिकरण म्हणजे काय, कधी केव्हा कशा पद्धतीनं तुमचं सामाजिकरण घडतं, हा भाग आपल्याला यामध्ये बघायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 7व्या प्रकरणामध्ये सामाजिक स्तरीकरण, स्तरीकरणाचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे बंद स्तरीकरण आणि दुसरं म्हणजे मुक्त स्तरीकरण. आता बंद स्तरीकरण कशाला म्हटलं जातं, की या ठिकाणी जात आपल्याला जन्मानं प्राप्त होत असते, जात जन्मानं प्राप्त होत असते, आणि वर्ग मात्र आपल्या कौशल्यावर, आमच्या गुणावर, कर्तृत्वावर आणि कर्तबगारीवर आपल्याला वर्ग केव्हाही कधीही कोणताही मिळवता येतो.
पण जात मात्र केव्हाही कधीही बदलता येत नाही. ज्या घरामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या घरामध्ये कोणती जात आहे ती जातच आपल्याला काय होणार आहे तर या ठिकाणी मिळणार आहे. अशा पद्धतीनं आपण इत्यादी प्रकरणांचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत तर अभ्यास इयत्ता 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकामध्ये करणार आहोत. तर त्यासाठी प्रत्येकाने आता विषय प्रत्येकाला माहिती झाली असतील. 11वीच्या विद्यार्थ्यांनी त्याने आपले जे विषय आहेत, उदाहरणार्थ समाजशास्त्र विषय आहे, समाजशास्त्राचं पुस्तक बाजारामध्ये विकत मिळतं ते घ्या. त्यासाठी एक वही घाला आणि वही घातल्यानंतर लेक्चर झाल्यानंतर या ठिकाणी त्या पुस्तकातल्या बघून नोट्स तुम्ही वहीमध्ये उतरायला काय करा तर सुरुवात करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिला की प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे कळणार आहे. आता प्रश्नांचं उत्तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आपण 11वीत आलेलो आहोत या पद्धतीने वेगळ्या पद्धतीनं म्हणजे काय तर 10वीपर्यंत आपल्याला छोटंसं उत्तर लिहायची सवय लागलेली असते. 1-3 ते 4 ओळीमध्ये उत्तर लिहायचं असतं. पण त्या ठिकाणी असं नाही आहे. त्यासाठी म्हणून मी तुम्हाला काल एक प्रश्न शिकवला होता. तो प्रश्न असा होता की समाजशास्त्राचं स्वरूप काय होतं. समाजशास्त्राचं स्वरूप, तर समाजशास्त्राचं स्वरूप एकंदरीत 4 मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. काय केलेलं आहे तर 4 मुद्द्यामध्ये दिलेलं आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा काय होता तर अनुभवनिष्ठित दिष्टित, की आपण अनुभवावरनं समाजशास्त्र कशा पद्धतीनं शिकत असतो. त्यानंतर समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक उपयोजित विज्ञान आहे, हा दुसरा मुद्दा होता. तिसरा मुद्दा काय होता तर समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित आहे आणि समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे. अशा पद्धतीनं मी तुम्हाला या ठिकाणी समाजशास्त्राचं काय केलं होतं तर स्वरूप सांगितलेलं होतं. प्रश्न तुम्हाला समाजशास्त्राची व्याख्या सांगून या ठिकाणी समाजशास्त्राचं स्वरूप सांगा किंवा समाजशास्त्राचं स्वरूप स्पष्ट करा किंवा समाजशास्त्राचं स्वरूप असा 3-4 पद्धतीनं काय केला जाईल तर प्रश्न विचारला जाईल. त्याला फक्त पहिला आकडा काय करणार आहात तर तुम्ही अनुभवाधिष्ठित, त्याची 3-4 ओळी काय करणार आहात तर तुम्ही माहिती लिहिणार आहात. दुसरा आकडा, त्याची 3-4 ओळी माहिती लिहिणार आहात. तिसरा आकडा, त्याची लिहिणार आहात. आणि चौथा, त्याचंही तुम्ही स्पष्टीकरण लिहिणार आहेत. अशा पद्धतीनं जर तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 4 मार्क मिळतात. किती मार्क मिळतात? 4 मार्क मिळतात. कळलं? अशा पद्धतीनं प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. त्यासाठी आपण पुस्तक घ्या आणि पुस्तक घेतल्यानंतर जसं शिकवाल तसं तुम्ही नोट्समधनं पुस्तकातून नोट्स काय करा तर वहीमध्ये लिहून काढा. आणि ज्या ठिकाणी ऑनलाईन पहिला उपघटक लिहिलेला असतो, उदाहरणार्थ या ठिकाणी समाजशास्त्राचा उदय हा प्रश्न आहे, प्रश्नाच्या खाली काय होत असतं तर खाली पॉईंट असतात, त्या पॉईंटबरोबर तुम्हाला ते उत्तर येत असतं आणि त्याचं स्पष्टीकरण केलं की उत्तर संपलं. साध्या सोप्या भाषेमध्ये काय केलं जातं तर तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण दिलं जातं. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न मी तुम्हाला काय करायचं आहे तर हा का काल शिकवला तर तुम्हाला कोणत्या पद्धतीनं उत्तरं लिहायची आहेत हे येण्यासाठी आहेत. आपला 11वीचा जर अभ्यासक्रम बघितला तर या ठिकाणी 7-8 प्रकरणामध्ये आहे. पण यामध्ये पहिली ते आपली परीक्षा या ठिकाणी चाचणी परीक्षा 25 मार्काची असते. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये चाचणी परीक्षा 25 मार्काची असते आणि पहिली सत्र 50 मार्काची असते. यामधला निम्माच अभ्यासक्रम तुम्हाला काय केला जातो तर विचारला जातो आणि पूर्णपणे 80 मार्काची प्रश्नपत्रिका या ठिकाणी काय होत असते तर दुसऱ्या सत्राची 80 मार्काची प्रश्नपत्रिका असते. त्यामध्ये 20 मार्काचं तुमची या ठिकाणी काय असते तर या ठिकाणी प्रकल्प वगैरे वजा असतात. त्यासाठी तुमची एक चाचणी घेतली जाते. उदाहरणार्थ तुम्हाला 20 रिकाम्या जागा दिल्या जातात आणि त्या 20 रिकाम्या जागांची फक्त तुम्ही काय करायची तर वाक्यामध्ये भरायच्या प्रश्नपत्रिका काढून दिल्या जातात. पर्याय दिले जातात, फक्त तुम्ही उत्तर त्या ठिकाणी काय करायचे असतात तर भरायचे असतात. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला 11वीला 200 मार्काची परीक्षा द्यावी लागते. पहिली चाचणी 25 मार्क, सत्र 1 50 मार्क, दुसरी चाचणी 25 मार्क आणि सत्र 2 80 मार्क आणि बाकीचं जे आहे ते या ठिकाणी जे तुमचं तोंडी भांडवल आहे ते मात्र 20 मार्काचे, अशा प्रकारे 200 मार्काची परीक्षा द्यायची असते. त्यानंतर आता आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितलेलं आहे. प्रश्न जसे जसे तुम्हाला सांगितले जातील तसं तुम्ही काय करा तर पुस्तकामध्ये या ठिकाणी टिक मार्क करून घ्या. त्या पद्धतीनं रिकाम्या जागा असतात, चुकी बरोबर असतं, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ते ज्या त्या वेळेला तुम्हाला काय केलं जाईल तर या ठिकाणी सांगितलं जाईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला एकंदरीत एवढ्या मार्काची परीक्षा 11वीला द्यावी लागते. या ठिकाणी समाजशास्त्र विषय अतिशय सोपा आहे. फक्त सुरुवातीचं प्रकरण जरा 2 प्रकरणं काय तर पाश्चिमातीकरण,
त्यानंतर या ठिकाणी शास्त्रज्ञ ही नावं थोडीशी लक्षात राहत नाहीत आणि त्यामुळं थोडंसं काय होत असतं तर आपल्याला हे प्रकरण थोडंसं अवघड वाटतं. पण त्यामध्ये या ठिकाणी समाजशास्त्राचा उदय केव्हा आणि कधी झाला, सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक आणि शक्तीचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती याचा प्रभाव, सर्व संघटनांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झालेलं आपल्याला काय होत असतं तर दिसत असतं. व त्यातूनच काय झालेलं आहे तर समाजशास्त्राचा काय झाला तर उदय झाला. आणि उदय झाल्यानंतर समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक, या ठिकाणी समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे घटक, या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाईल काय याला समाजशास्त्राचा उदय सांगा किंवा काय याला काय होईल तर समाजशास्त्राच्या निर्मितीवर या ठिकाणी प्रभाव टाकणारे घटक कोणते होते असाही विचारला जाईल. त्यानंतर पहिला तुम्हाला काल जाता जाता मी सांगितलेला होता व्यापारी क्रांती. आता व्यापारी क्रांती सन 1450 ते 1800 या काळात घडविलेला होता. अनेक घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगामध्ये कुंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलली. क्रांती म्हणजे उद्योग, आर्थिक व्यवहारात वाढ झाली. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांचा या ठिकाणी अधिकच पसंतीक्रम दाखवला गेला. आता आपण जर पाहिलं तर भूमार्गापेक्षा सागरी मार्ग अधिकच काय होत असतो तर लोकांना पसंत पडत असतो. या ठिकाणी उदाहरणार्थ जर बघितलं तर आपण बैलगाडीनं, पायी आणि मोटरसायकलनं प्रवास करणं यापैकी आपण नेमकं या ठिकाणी प्रवास करण्याचं साधन कोणतं जास्तीत जास्त निवडू तर मोटरसायकल किंवा फोर व्हीलर अशा पद्धतीचं निवडू. कारण काय तर ते तुम्हाला सोयीस्कर आहे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. अशा पद्धतीनंच या ठिकाणी हे केलेलं आहे की या ठिकाणी काय तर उद्योग आर्थिक व्यवहारात वाढ झाली, त्यामुळे युरोप देशाची राज्यक्रांती ही झालेली आहे. त्यामध्ये काय झालेलं आहे तर आपण कोणतेही आपल्या सोयीनं काय करत असतो तर साधन निवडत असतो. त्या पद्धतीनंच याने या ठिकाणी उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीचा क्रम दिलेला आहे. कारण सागरी मार्गानं जर आपण आपला उद्योग जर केला तर त्यामध्ये अधिक अधिक आपल्याला फायदा होईल यासाठी त्याने हा केलेला आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर उत्पादित माल, मसाले आणि कापडाची रेलचेल दिसून आली आणि त्यामुळे काय झालेलं आहे तर पसंतीक्रम मिळू लागल्यामुळे युरोपमधील बाजारामध्ये पूर्वेकडून आलेल्या उत्पादित वाढ माल, मसाले आणि कापडांची रेलचेल आपल्याला काय झालेली आहे तर झालेली दिसून आलेली आहे. त्यानंतर बँका, सेवा अधिकाधिक विस्तारित झाल्या आणि ज्या याला आपल्याकडं उत्पादन वाढतं त्या याला बाजारपेठा ह्या निश्चितच वाढतात आणि बाजारपेठा निश्चित वाढल्या की त्यामधून काय होत असतं तर उत्पादन अधिकच वाढतं आणि उत्पादन वाढलं की त्या ठिकाणी बँकांच्या सोयी ह्या कराव्याच लागतात. अशा पद्धतीनं आपल्याला आणि त्यामुळं बँकांचा अधिकाधिकच काय झालेला आहे तर मोठ्या प्रमाणात विस्तार झाला. कारण या ठिकाणी एका बाजूला बाजारपेठा, उत्पादन वाढलं आणि त्यामुळं त्या उत्पादन हा जास्तीत जास्त वाढल्यामुळं अधिकच आर्थिक नफा झाला आणि त्यामुळं तो नफा या ठिकाणी त्यामुळं बँक सेवा अधिकच विस्तारित झालेल्या आहेत. त्याचबरोबर मध्यमवर्गाची निर्मिती झाली आणि मध्यमवर्गालाही आर्थिक सत्तेचा सहभागी होता आलं. त्यामुळं काय झालेलं आहे तर एक उच्चवर्ग, मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्ग. आता उच्चवर्ग कुणाला म्हटलं जातं तर या ठिकाणी जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन ज्याच्याकडे आहे त्याला उच्चवर्ग असं म्हटलं जातं आणि मध्यमवर्ग म्हणजे सारासार मध्यम प्रकारचंच काय असतं तर आर्थिक उत्पादन असतं तर याला मध्यमवर्ग असं म्हटलं जातं. त्यामध्ये काय झालेलं आहे तर या बँक सेवा वगैरे झाल्यामुळं त्यामुळं वर्गांची, मध्यम वर्गाची निर्मिती झाली. याचं कारण काय तर मध्यमवर्गालाही आर्थिक सत्तेचा सहभागी होता आलं. म्हणजे मध्यमवर्गालासुद्धा आर्थिक सत्तेमध्ये, आर्थिक उत्पादनामध्ये काय केलेलं आहे तर सहभागी करून घेतलेलं आहे. त्यानंतर औद्योगिक क्रांती. इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या आर्थिक, सामाजिक जीवनांचा आमूलाग्र बदल झाला. आता ज्या वेळेला आपण इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळं लोकांच्या आर्थिक, सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला. आपण जर पाहिलं तर एकोणीसाव्या शतकामध्ये जर बघितलं तर जगाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदललेला दिसतो. आता या ठिकाणी जगाचा चेहरामोहरा बदलायचं नेमकं कारण काय होतं
तर मोठमोठे ठिकाणी काय झालेले आहे तर औद्योगिक क्रांती झालेली आहे, उद्योगधंदे कारखाने काय झालेले आहे तर सुरू झालेले आहे, आणि त्यामुळं लोकांचा जे उदरनिर्वाहाचं साधन होतं हे जास्तीत जास्त प्रमाणात वाढल्यामुळं लोकांना आर्थिक उत्पादन जास्त मिळू लागलं. त्याशिवाय शेती करण्याची पद्धत जुनी होती, ती नवीन पद्धतीनं शेती केली जाते कारण यांत्रिक तांत्रिकद्वारा शेती केली जाते. त्याही ठिकाणी लोकांना उत्पादन अधिक प्रमाणात मिळालं आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर या ठिकाणी इंग्लंडमध्ये 18व्या शतकामध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे काय झालेलं आहे तर लोकांच्या आर्थिक सामाजिक जीवनात आमूलाग्र बदल झालेला दिसतो आणि त्यामुळं आर्थिक आणि सामाजिक जीवनातसुद्धा काय झालेलं आहे तर आमूलाग्र बदल झालेला दिसतो. इंग्लंडनंतर युरोप देशातनंतर खंडामध्ये दिसून आला औद्योगिक क्रांतीमुळे या ठिकाणी सुधारणा झाल्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वस्तूचे उत्पादन 1760 ते 1830 या दरम्यान झाले. 1760 ते 1830 या दरम्यान झालेले आहे. त्याचबरोबर देशानंतर इतर खंडामध्ये दिसून आला औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवनवीन बदल घडून आले. आता हे नवनवीन बदल म्हणजे काय झालेलं आहे तर आर्थिक उत्पादन वाढल्यामुळं नवीन पद्धतीचं काय झालेलं आहे तर उत्पादन वाढल्यामुळं नवीन नवीन उद्योगधंदे निर्माण झालेले आहेत, म्हणजे कारखाने उद्योगधंदे सुरू झालेले आहे. त्यामुळं लोकांचा उदरनिर्वाह किंवा नोकरीचा प्रश्न काय झालेला आहे तर बदलला गेला. त्याचबरोबर उत्पादन पद्धती बदलामुळे श्रमजयशाही मागे टाकून भांडवलशाही पद्धत पुढं आली, कारण भांडवलशाही ज्याच्याकडे भांडवल आहे हेच काय झाले तर उद्योग उच्च वर्गामध्ये मोडायला लागले. त्याचबरोबर या ठिकाणी नवीन भांडवलदारांचा वर्ग निर्माण झाला आणि त्यातूनच काय झालेलं आहे तर औद्योगिक क्रांती जुन्या वाटचालीमुळे निर्माण झाली. अभ्यासात ऑगस्त एमिल डुर्खिम, कार्ल मार्क्स वेबर, मॅक्स वेबर, जॉर्ज सिमले हे सर्व समाजशास्त्रज्ञ होते. त्यातून क्रांती घडून येतास या ठिकाणी महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा त्यांनी काय केलेलं आहे तर अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी पहिला मुद्दा त्यांचा काय होता तर कामगारांची निर्मिती, याच्यावर काय केलेलं आहे तर त्यांचा पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा होता तो संपत्तीचे हस्तांतरण आणि तिसरा मुद्दा होता ते नागरीकरण. अशा पद्धतीनं काय केलेलं आहे तर त्यांनी आपले त्या तीन मुद्द्यासहित औद्योगिक क्रांतीचा काय केलेला आहे तर विस्तार केलेला आहे. त्यानंतर तीन फ्रेंच राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये समाजशास्त्राच्या निर्मितीसाठी महत्त्वपूर्ण ठरलेला घटक म्हणजे 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती सुरू झाली. त्यामध्ये समाजाचे पुनर्संघटन करण्यासाठी काही विचारवंत एकत्र आले होते. 18व्या व 19व्या शतकामधील राजकीय क्रांतीमुळे समाजात जे असंघटन निर्माण झाले त्यामध्ये जास्तीत जास्त करून नवीन समाजाची घडी बसवली गेली. त्यामध्येच या ठिकाणी सामाजिक व्यवस्था हा शास्त्रीय समाजशास्त्रज्ञांचा जिव्हाळ्याचा विषय बनला. सन 1789 मध्ये या ठिकाणी झालेली फ्रेंच राज्यक्रांती हा स्वातंत्र्य आणि सत्ता समता यासाठी मानवी लढ्यांच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरला गेला, कारण त्याचं काय आहे तर श्रमजयीशाहीचा अंत होऊन तिथं समाजव्यवस्था अस्तित्वात आलेली दिसून येते. भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही तीन मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतूनच काय झालेले तर ज्ञात झालेले आहेत, म्हणजे यातूनच आपल्याला निर्माण झालेली काय होत असतात तर दिसतात. त्यानंतर 4 वैज्ञानिक क्रांती, वैज्ञानिक क्रांतीमुळे पुनर्जीवनाच्या कालखंडात युरोपमध्ये वैज्ञानिक क्रांती घडून आली. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर तांत्रिक विकासाचा प्रभाव दिसून आला. यामध्ये विज्ञानाला सर्वोच्च उच्च प्रतिष्ठा दर्जा
दिला गेला, त्याबरोबर विज्ञानातील संबंधित क्षेत्रातील व्यक्तींना सर्वात यशस्वी मानून त्यांना समाजात खूपच प्रतिष्ठा मिळत नाही होती असं म्हटलं जातं. पण वैज्ञानिक क्रांतीचा प्रभाव फक्त मानवी जीवनातील भौतिक बदलापुरताच नव्हता, तर तो निसर्ग आणि समाज बदलाच्या कल्पनावरही परिणाम करणारा होता. वैज्ञानिक शोधामुळे अंधश्रद्धेचे उच्चाटन होत गेले आणि त्यातूनच काय झाले तर समाजशास्त्रामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला आणि ही पद्धत काय करण्यात आली तर रुजवण्यात आली. याच कालखंडात या ठिकाणी समाजशास्त्रज्ञांचं योगदान आपल्याला काय होत असतं तर दिलेलं दिसून येत असतं. त्यानंतर 5 नागरीकरण. औद्योगिकीकरणानंतर ग्रामीण भागातून लोक मोठ्या प्रमाणावर शहरात आले. आता शहरात येण्याचं नेमकं कारण ग्रामीण भागातून लोकांचं येण्याचं काय होतं तर या ठिकाणी शहरामध्ये मोठे उद्योगधंदे, कंपन्या, कारखाने वगैरे उद्योग सुरू झाल्यामुळं लोक ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये नोकरीसाठी आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी आल्यानंतर ते त्या ठिकाणीच काय झालेले तर स्थलांतरित झालेले आहेत आणि त्यामुळं नगराची संख्या वाढलेली आहे. म्हणजे शहरामध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त दिसून आलं. ज्यावेळेला लोकसंख्येचं प्रमाण वाढलं त्यावेळेला अनेक शहरामध्ये लोकसंख्या वाढीमुळं समस्या दिसून आल्या. उदाहरणार्थ झोपडपट्टी वगैरे अशा समस्या काय झालेल्या आहेत तर दिसून आलेल्या आहेत आणि त्यामुळे लोकांनी या ठिकाणी मिळालेली नोकरी आपण टिकवून ठेवावी यासाठीच लोकांनी काय केलेलं आहे तर त्या ठिकाणीच आहे त्या अवस्थेमध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा नागरी भागावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिरिक्त प्रमाणात काय झालेलं आहे तर मोठा प्रदूषण, या गर्दीमुळं मोठे प्रदूषण, शिवाय आरोग्यविषयक प्रश्न, हे सगळे प्रश्न काय झालेले आहे तर लोकसंख्या वाढीमुळे या ठिकाणी आपल्याला नागरी भागामध्ये झालेले दिसून येत असतात. त्याशिवाय ग्रामीण भागातील या ठिकाणी संयुक्त कुटुंबपद्धती कमी होऊन नागरी भागामध्ये विभक्त कुटुंबपद्धती सुरू झाली. अशा पद्धतीनं या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये बदल आणि समस्या, त्याचबरोबर काय झालेलं आहे तर अशा पद्धतीचा बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये मॅक्स वेबर आणि जॉर्ज जिप्सिमले यासारखे इतर अनेक समाजशास्त्रज्ञ आकर्षित झालेले आहेत. पुढील पुढच्या भागामध्ये आपण पुढचा प्रश्न पाहूया. धन्यवाद.